फाइट देत नाही, प्रतिक्रिया देत नाही, काय नेमकं कारण आहे? नाही नाही, असं आहे की अजित पवार, मी त्या दिवशी सांगितलं, त्यांच्या आजोळच्या एक कौटुंबिक कार्यक्रमाला गेलेले आहेत, ते शुक्रवारीच जाणार होते, त्या दिवशी त्यांनी मला सांगितलेलं होतं, त्याप्रमाणे ते गेलेले आहेत, ते आल्यावर तुम्हाला भेटल्यावर त्याबद्दल योग्य ती कदाचित ते कारण असं आहे की पाटील साहेब इतर विषयांवर त्यांचं ट्विट येतं, तर गुरु नानक जयंतीच्या संदर्भात 2 तासापूर्वी ट्विट आलेलं आहे, काल त्यांनी ईडब्ल्यूएसवर ट्विट केलेलं आहे, लटकेंच्या विजयानंतर ट्विट केलेलं आहे, पण सुप्रिया यांच्या सगळ्या घटनेवर त्यांचं ट्विट येत नाही हे असं आहे, कारण सुप्रिया चर्चा नाही, असं आहे की सुप्रिया ताई या त्यांच्या भगिनी आहेत, शेवटी कुटुंबातल्या व्यक्तीच्या बाबतीत अशा पद्धतीने भाषा वापरल्यावर त्याचा सर्वच कुटुंबाला नाराजी असणारच, घरात कुटुंबात म्हणजे अशा पद्धतीने शब्द वापरले जातात, त्यामुळं त्यांनी व्यक्तिगत अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते म्हणून याबाबतीत कोणतेही भाष्य करण्याची गरज नाही, पक्ष म्हणून पक्षाचा अध्यक्ष आणि पक्षाचे आम्ही प्रमुख कार्यकर्ते आणि नेते सर्व मिळून ही भूमिका मांडतोय, त्यात अजित पवारांची भूमिका आलेलीच आहे, पण अजित पवार स्वतःच्या बहिणीला कुणीतरी असं बोलल्यावर अजित पवारांनी कोणत्या शब्दात याबद्दल बोलायचं, आणि अशा पद्धतीनं कधीच परिस्थिती महाराष्ट्रात नव्हती, इतक्या शेलक्या खालच्या दर्जाच्या हीनपातळीचे शब्द वापरणे महाराष्ट्राच्या राजकारणाला पहिल्यांदाच आहे, त्यामुळे तुम्ही ती अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची अपेक्षा करू नये अशी माझी आपणाला विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.